अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथे श्री संत गजानन महाराज व विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात श्री नरेंद्र महाराज देव परभणीकर यांच्या हस्ते महापूजा करून संपन्न झाला। या पाच दिवसीय सोहळ्यामुळे चिंचखेडा गावाला जणू काही प्रतिशेगावचे स्वरूप प्राप्त झाले होते। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जामनेर तालुक्यासह अनेक गावांहून भाविक दिंड्या घेऊन दाखल झाले होते। प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला माऊलींच्या पालखीची गावातून प्रदक्षिणा मारत दिंडी सोहळा पार पडला। तसेच संपूर्ण 5 दिवस सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। या भव्य दिव्य अशा अभूतपूर्व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाला गावातील अबालवृद्धांसह तरुण तरुणींनी मनोभावे सेवा केली। तसेच या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात आलेल्या जावायांना रुमाल टोपी तर मुलींना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले। Thank you.
Thank you.
दिवसापासून आमच्या गावामध्ये गजानन महाराजांचा सोहळा खूप आनंदाने पार पडत आहे आणि आम्हाला सर्व गावकऱ्यांना खूप आनंद होत आहे. सर्व पंचक्रोशीतील भाविक मंडळी आले आहे. काही लोक गावोगावीचे लोक दिंड्या घेऊन सुद्धा इथे आलेले आहेत. 50 गावाच्या दिंड्या इथे आलेल्या आहे. सर्व भजनी मंडळ खूप आनंदाने आणि उत्साहाने हा सोहळा पार पाडत आहे. यासाठी सर्व पंचक्रोशीतील व जामनेर तालुक्यातील सर्वांचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम एवढा भव्य दिव्य संपन्न होत आहे. गजानन बाबांची कृपा माझ्या माहेरावर, माझ्या गावावर व सर्व पंचक्रोशीवर आशीष राहो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. चांगलं वाटतंय म्हणजे एवढा कार्यक्रम आमच्या गावात पहिल्यांदा होतोय. एकदम प्रसन्न पूर्ण जण म्हणजे एकदम सेवा देत आहे. आमच्या गावामध्ये गजानन माऊली आणि विठ्ठल रुक्माई यांचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे आणि खूप सर्व गावामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि बाहेर गावच्या देखील दिंड्या भरपूर दिंड्या आलेल्या आहे. तवा येते अखंड 5 दिवस झाले अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा व प्राणप्रतिष्ठेचा गजानन महाराजांचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे पूर्ण गाव हे भक्तिमय झालेलं आहे. आपण पाहू शकता की इथं दिंडीचे कार्यक्रम मुली तरुण तरुणी लहान वा वारकरी हे अतिशय भक्तिमय वातावरणात पावले खेळत आहेत. सद्गुरु गजानन महाराज की जय. आज या ठिकाणी चिंचखेडा तवा प्रति शेगाव असं आज या वर्तमानमध्ये प्रतिशयगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमच्या या चिंचखेडा नगरीमध्ये हा अभूतपूर्व सोहळा गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व पांडुरंग परमात्मा आईसाहेब रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी आमच्या या चिंचखेडा नगरीमध्ये होत आहे. तर खऱ्या अर्थानं 9/3/23 ते 13/3/23 असा हा 5 दिवस पंचदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी पार पडत आहे. तर या उत्सवामध्ये या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य संप्रदायातील ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी हा कीर्तन सोहळा पार पडत आहे. त्यामध्ये पंचदिनी कीर्तन सप्ताहामध्ये आदरणीय पहिल्या दिवसाची सेवा आदरणीय परमपूजनीय परमसद्येय ज्यांचं आमच्या गावामध्ये अनेक वर्षापासून जवळजवळ 30 वर्षापासून ज्यांची खूप अशी सेवा आहे असे आदरणीय हरिभक्तपरायण पूजनीय महादेवजी बाबा निपाणेकर यांची सेवा झाली. द्वितीय दिवसाची सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री विष्णूजी महाराज शास्ते यांची या ठिकाणी पार पडलेली आहे. त्याच्यानंतर तृतीय दिवसाची कीर्तनाची सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार मुक्ता आईसाहेब मुक्ताबाईचे निष्ठावंत सेवक आदरणीय परमश्रद्धेय परमपूजनीय श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य रवींद्रबाबा हरणे यांची तृतीय दिवसाची तिसऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी पार पडली. आणि आज या ठिकाणी या उत्सवाचा चतुर्थ दिवस आहे. या चतुर्थ दिवशी या ठिकाणी या उत्सवाच्या चौथ्या दिवशी आज 12 तारखेला आमच्या या श्री संत गजानन महाराज मूर्ती व विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती या ठिकाणी याची नगर प्रदक्षिणा मिरवणूक या ठिकाणी चालू आहे. आणि या उत्सवामध्ये सम्मिलित होऊन परिसरातील सर्व मंडळी या ठिकाणी आनंद घेत आहे. नवे नवे या उत्सवामध्ये परिसरातील मंडळीचं खूप असं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि परिसरातील मंडळी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सम्मिलित होण्याकरता आपल्या गावापासून ते चिंचखेड्यापर्यंत दिंडी घेऊन त्या ठिकाणी आलेले आहे. त्या दिंड्यांचं सुंदर प्रकारे या चिंचखेडा नगरीमध्ये स्वागत झालेलं आहे. चिंचखेडा तवा येथील सर्व ज्या लेकीवाळी आहेत गावातील सर्व ज्या मुली बाहेर दिलेल्या आहेत त्या मुली सर्व या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सम्मिलित झालेल्या आहे. बाहेरगावून अनेक आप्तेष्ट पाहुणे मंडळी या ठिकाणी या उत्सवामध्ये येऊन ते त्या ठिकाणी आनंद घेत आहेत. असा अभूतपूर्व सोहळा या जामनेर तालुक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रथमतःच चिंचखेडा तवा आणि भविष्यात प्रतिशयगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चिंचखेड्यामध्ये संपन्न होत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक
महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। आज चिंचखेडा तवा येथे पाच दिवसापासून चाललेला ना गजानन महाराज सत्संग परिवाराचा हा भव्यदिव्य सोहळा आणि पांडुरंग परमात्मा प्राण प्रतिष्ठा आणि सद्गुरु गजानन महाराज यांचा प्राण प्रतिष्ठा अतिशय आनंदात चाललेला भव्यदिव्य सोहळा हा जो आज चौथ्या दिवसाचा नगर प्रदर्शना चिंचखेडा गावात चालत असून या गावात जवळजवळ गाव अपुरं पडलं एवढं पंचकृषीतील मंडळी संपूर्ण गावात आज ह्या गजानन महाराज दिंडी सोहळ्यात सामील होऊन आज उद्या पाचवा दिवस असून मूर्तीची प्राण प्रतिष्ठा असून हा पाच दिवसाचा भव्यदिव्य सप्ताहाचा कार्यक्रम चालू असून अतिशय आनंदात असून जणू काही असे वाटतं आहे की प्रतिशेगावसारखं आज आपण शेगावमध्ये आलो असा आनंद वाटत असून आज सर्व पंचकृषी मंडळीतील जवळजवळ 20-25 दिंड्या इतिहास दाखल झाल्या असून या भव्यदिव्य सोहळ्यासाठी जवळजवळ एवढं भाविक भक्तगण या तालुक्यातून जिल्ह्यातून इथे जमलेले असून इथे गाव कमी पडत आहे संपूर्ण गावात एवढं भाविक भक्त जमले आहे तरी चिंचखेडा गाव हे कमी पडत असेल भाविक भक्तगणच्या असती गाव कमी पडत आहे एवढा भव्यदिव्य सोहळा इथे जोरात चालू असून अतिशय असं जणू काही असे वाटतं आहे की आपण शेगाव नगरीत आलो आहे आज आनंद व्यक्त होत आहे शेगाव नगरीत आणि पंढरपूरमध्ये आलो आहे असा आनंद व्यक्त होत आहे। मी शोंगळा गावचा सरपंच दिलीप राधा यांच्या वतीनं चिंचखेडा नगरीत हा भव्यदिव्य कार्यक्रम चालू असून आमच्या वतीने या गावकऱ्याचे आभार व्यक्त करतो आणि सर्व पंचकृषी मंडळीचे आभार व्यक्त करतो या गावातील भक्त गजानन महाराज भक्तगणांनी एवढा भव्यदिव्य सोहळा किती जवळजवळ 50 ते 50 लाखापर्यंत हा मंदिर भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले असून आज या मंदिरात उद्या प्राण प्रतिष्ठा असून या कार्यक्रमात इतका आनंद व्यक्त होत आहे की जणू काही आपण शेगाव नगरीत आलोय आज आनंद व्यक्त आहे। जय गजानन माऊली जय गजानन। आज आपण हा सोहळा पाहत आहात। हा सोहळा दिनांक 9 पासून या ठिकाणी सुरू आहे। गुरुवारपासून श्री गजानन महाराजांचा सोहळा या ठिकाणी सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये प्राण प्रतिष्ठेचा सोहळा या ठिकाणी सुरू आहे। श्री गजानन महाराजांचं भव्य मंदिर चिंचखेडा नगरीमध्ये बांधण्यात आलेलं आहे। सर्व भाविकांच्या सहयोगातून या मंदिराचं निर्माण कार्य या ठिकाणी पूर्णत्वास गेलं असून प्रतिशेगाव अशा प्रकारची प्रतिकृती या मंदिराची असून या मंदिरामध्ये श्री गजानन महाराजांची मूर्ती 13 तारखेला विराजमान होणार आहे आणि या गाभाऱ्याच्या वरती रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती पंढरपूरच्या सारखं पांडुरंगाचं वैभव या चिंचखेडा नगरीला प्राप्त होणार आहे आणि प्रतिशेगाव म्हणून चिंचखेडाची ओळख या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य गजानन महाराजांच्या भक्त परिवाराच्या मार्फत आपण हा जनसमुदाय पाहत आहात। हा सर्व जनसमुदाय या आजच्या या चौथ्या दिवसाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे आणि उद्याच्या दिवशी 13 तारखेला भव्य प्राण प्रतिष्ठा होऊन श्रींचं मंदिर आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी खुलं होणार आहे आणि या मंदिराचा सर्व आम्ही या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र जेबीएन महाराष्ट्राच्या न्यूजच्या माध्यमातून सर्व भाविक भक्तांना असे आवाहन करतो की या ठिकाणी आपण आल्यानंतर निश्चितच आपल्याला मनाला समाधान या ठिकाणी श्रींचं दर्शन आणि सर्वांना श्रींचे आशीर्वाद प्राप्त हो एवढी या ठिकाणी बोलून आपण हा सोहळा जो पाहत आहात हा सोहळा सर्व भाविकांच्या उत्साहातून या ठिकाणी पार पडत आहे। या सोहळ्याला अनेक गावच्या दिंड्या अनेक गावचे महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त गजानन महाराजांच्या परिवारातील लोक या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत। तसेच या सोहळ्याला महाराष्ट्रातून अनेक साधू संत महंत
या सर्वांच्या भेटी आणि कीर्तनकार मंडळी या ठिकाणी भेट देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवून अनेक अनेक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांना सुद्धा धन्यवाद। आणि आता 13 तारखेच्या पुढे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रींचं दर्शन सर्वांनी घ्यावं असं या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो। श्रींचं दर्शन घ्यावं, श्रींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, श्री तुमचं कल्याण करतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। सर्व भवेंतु सुखिन, सर्व संतु निरामय, श्री जय गजानन, श्री गजानन जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृश्यं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यारगम्यं वंदे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथं। आज या ठिकाणी मंगलमय पवित्र वातावरणामध्ये कर्तुम कर्तुम भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने ब्रह्मांड नायक संत गजानन महाराजाच्या आशीर्वादाने आज या चिंचखेडा नगरेमध्ये हा सुख सुहा स्वर्गी नाही हा आनंद एकदम असा वारीवाणी आनंद जसं आपण पंढरपूरला जातो त्याप्रमाणे त्या वारीचा आनंद बघाचा म्हणजे ते म्हणजे चिंचखेड्यामध्ये एकदम सुंदर असं निवेदन आहे। आणि सुंदर असं निवेदनामध्ये सर्व विद्यार्थी मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ खूप आनंद घेत आहे। हा सुख सुहा स्वर्गी नाही एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर निवेदन आहे। महाराज खरंच गजानन महाराजाची एवढी कृपा आहे आपल्यावर, एवढी कृपा आहे। तर सुंदर असं निवेदन करून एवढे विद्यार्थी टाळकरी खरं जर पाहायला गेलं तर जामनेर तालुक्याबी नव्हते पण आज आमच्या गावातूनही सुद्धा श्री संत सुपडगिरी बाबा वारकरी शिक्षण संस्था वाकडी मी स्वतः संस्था चालक आहे पण सर्व आमच्या विद्यार्थ्याला बघून आज चिंचखेड्याचे सुद्धा विद्यार्थी टाळ घेऊन उभा आहे। एवढंच मी दोन शब्द बोलतो। आणि आमच्या गावामध्ये गजानन महाराज व भगवान पांडुरंग परमात्मा यांची उद्या प्राणप्रतिष्ठा आहे त्यामुळे आमचे पुरे गाव एकत्र आले आणि ह्या गावात दिंडेचा पण कार्यक्रम आहे। ह्या सोहळ्याला आमच्या पुऱ्या गावाने एकमताने एक चित्ताने पैशाने तन मन धनाने मदत केली म्हणून हे कार्य असे झाले की ह्या शेगावपर्यंत असे मंदिर होणे शक्य आहे। गावाचे वातावरण एकदम उत्साहित आहे, याला कारण आमचे गाव एकोप्याचे आहे। इतक्या मोठ्या स्वरूपातनी पण आमच्या गावामध्ये बहुतेक कार्यक्रम धार्मिक मोठ्या स्वरूपाचे होत असतात। हा जो कार्यक्रम आहे हा ऐतिहासिक आहे। शिवाजी महाराज जयंती सर्व षष्ठी तुकाराम महाराज बी सर्व पण सगळं आलेले आहे त्यामुळे हा कार्यक्रम फार मोठा आहे। अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरं मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ज्या अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग जे सद्गुरु दाखवतात ते अनंतकोटी ब्रह्मांड नायक शेगाव निवासी आपला आज असं म्हणावं लागेल की चिंचखेडा निवासी प्रति शेगाव जसं शेगावमध्ये महाराजांचं मंदिर आहे त्याच पद्धतीचं आणि तशाच स्वरूपाचं भव्य दिव्य असं मंदिर विठ्ठल रुक्मिणीच्या प्राणप्रतिष्ठेसह गजानन महाराजांच्या विग्रहाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी या 5 दिवसाच्या विधीनं संपन्न झाली आहे। या नवीन असणाऱ्या वास्तूचं वास्तुपूजन मंदिराचं वास्तुपूजन आणि 3 दिवसाचा विष्णुयाग समन्वित या ठिकाणी तिन्ही दोन्हीही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली। पहिल्या दिवशी सगळ्या ग्रहांच्या ग्रहादिदेवतेंचं आवाहन यज्ञाचं या ठिकाणी अग्नीचं आवाहन जसं ऋषीमुनींच्या काळामध्ये लोक यज्ञ करत होते त्या पद्धतीनं मंथन अग्निमंथन करून त्या ठिकाणी अग्नीची स्थापना आणि 3 दिवसाचा विष्णुयाग मूर्तींचा संस्कार स्तपनविधी
सगळ्या प्रकारे या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ग्रामस्थांनी आयोजन केला आणि आमच्या सहकाऱ्यांनी हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला. महाराजांची मूर्ती तर इतकी सुंदर आहे की त्याचं वर्णन करता तेवढं कमी. प्रति शेगाव म्हणण्यापेक्षा शेगावच चिंचखेड्याचं नामांतरण शेगावमध्ये करायला काही हरकत नाही. आमचे लक्ष्मण महाराज यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाला आहे आणि गावातल्या प्रत्येक घरातला एक एक मनुष्य या ठिकाणी आपली सेवा संपन्न करून देतो. या ठिकाणी बोर्ड लागले आहेत, आम्हा सेवेकऱ्यांना सेवा करू द्या. सेवा कोणी मागून घेत नसतं, सेवा करायला लावली तर लोक सेवा करत नाहीत, पण या ठिकाणी लोकांनी मागून घेतले, बोर्ड लावलेत की बाबा आम्हाला सेवा करू द्या, आम्हाला सेवा करू द्या. अशी जे अतिशय सुंदर आणि एकदम सुरेख रेखीव आणि उत्तम प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी महाराजांच्या मूर्ती स्थापनेचा संपन्न झाला आहे. अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी निर्माण केले. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही सगळी टीम आमची परभणीहून आलेली आहे. परभणीत मानव तालुक्यातलं गजानन महाराजांचं जे मंदिर आहे त्याच मंदिराचे आम्ही सगळे सेवेकरी आहोत आणि तिकडनं इकडे येऊन आम्हाला एक वर्षापासूनच त्यांचं आमंत्रण होतं की तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला यायचं आहे. जवळच किन्ही गावामध्ये आम्ही स्थापना केली, लोणीला पण आम्ही स्थापना केली आणि घेरणी नावाचं गाव आहे त्या घेरणीला पण आम्हीच प्रतिष्ठेला होतो आणि ह्या ठिकाणी परत आम्हाला येण्याचा लाभ मिळाला, आम्हाला संधी मिळाली. या गावकऱ्याचे आम्ही ऋणी आहोत की आम्हाला यांनी संधी उपलब्ध करून दिली. ज्या ज्यावेळेस हे गावकरी आम्हाला परत मंदिरात बोलवतील काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या त्यावेळेस येऊन परत आम्ही सेवेचा या ठिकाणी अंगीकार करू. जय गजानन, जय गजानन. आज आमच्या गावामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होते आणि ज्या गावातल्या मुली बाहेरगावी गेलेल्या आहे अशा लोक अशा मुलींना वस्त्रदान म्हणून अर्पण करण्यात येत आहे. लेख आणि जवई यांना ज्या लेकींनी मंदिरासाठी कळसासाठी दान दिलं आहे त्यांच्यासाठी मी आज साडी वाटप आणि रुमाल टोपी याच्यासाठी वाटप चालू आहे. वाटप करणाऱ्यांचे नाव आहेत नामदेवबाबा ठोंबरे आणि हरिचंद्र आप्पा ठोंबरे यांच्याकडून हे वस्त्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. आज गजानन महाराज प्रकट झाला त्यांची आज होत आहे, तसेच विठ्ठल रुक्माई यांचीसुद्धा प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निमित्ताने गजानन बाबाची दिपाळी या निमित्ताने आमच्या चिंचखेडेतवा या गावातून बाहेरगावी लेकीबाई गेलेले आहेत, म्हणजेच लग्न झालेले त्यांचे बहिणी आणि लेकीबाई या दुसऱ्या गावाला गेलेले आहेत. त्यांना आम्ही सर्वांना आमंत्रित केलेलं आहे लेकीजवायला आणि लेकीजवाई इथे आल्यानंतर त्यांचा कपडे वगैरे देऊन रुमाल टोपी तसेच साडी वगैरे हे देऊन आणि त्यांचा आज आदर सत्कार करतो आहे. आदर सत्कार करणारे मुख्याध्यापक हरिभक्तपरायण हरिचंद्र भगवान ठोंबरे आणि श्री नामदेव विठ्ठल ठोंबरे यांच्याकडून सर्व लेकीबाईंना साडी चोळी म्हणून त्यांचा आदर सत्कार होत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे, आमची सेवा मिळते देवाला. आम्हाला खूप आनंद होतो या गोष्टीचा की आम्हाला गजानन बाबांची सेवा करायला मिळाली आणि आम्ही 35 मुली लगातार 5 दिवस झाले गजानन बाबांची सेवा करत आहोत. प्रत्येकीकडे आय कार्ड आणि पूर्ण युनिफॉर्म आहे व्हाईट कलरचा आणि पूर्ण आमच्या गावातील दिंडी सोहळा वगैरे सगळं प्रसन्न वातावरण झालेलं आहे. आम्ही पंक्तीला वाढायला, साफसफाई करायला, रांगोळ्या वगैरे काढायला, गजानन बाबाची सेवा करायला, पूर्ण गावाची सेवा करायला, पूर्ण गावात आम्ही कमीत कमी आम्ही कमीत कमी 30-25 जणींनी सेवा करायचं हे करलेलं आहे. मला खूप आनंद होतो या गोष्टीचा की आज आमच्या गावामध्ये एवढा मोठा सोहळा पहिल्यांदा झाला आणि यापुढे सुद्धा देखील होऊ शकतो. नाही आतापर्यंत तर नव्हता, पण गजानन बाबा आले तर आता पुढे यापुढे तरी होणार. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.